माझे नाव वर्षा आहे. आम्ही 3 बहीण भाऊ होतो. माझे वडील आर्मी रिटायर्ड ऑफिसर होते. आर्मी ऑफिसर असल्याने त्यांच्या चालण्या बोलण्यात एक वेगळी शान होती. यासोबतच माझी आईसुद्धा आर्मी ऑफिसरची बायको होती, त्यामुळे तिचा ड्रेसिंग सेन्स पण खूप छान होता. माझी आई रंगरूपाने खूप सुंदर होती. देवाने माझ्या बहिणीला आणि भावालाही खूप सुंदर बनवलं होतं. माझा मोठा भाऊ दिसायला माझ्या वडिलांसारखा होता आणि माझी बहीण माझ्या आईसारखी होती, पण माझा रंग गडद होता आणि मी रंगरूपानेही खूप कुरूप होते. मी माझ्या आई वडिलांची खरी मुलगी आहे यावर कोणाचाही विश्वासच बसायचा नाही. मी लहान असताना जेव्हा कधी माझे आई वडील बाहेर फिरायला जायचे तेव्हा ते मला आजीकडे सोडायचे. माझ्या आजीचे माझ्यावर खूप प्रेम होते. अनेकदा मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून सांगायची की मला आता इतर मुलांप्रमाणे खेळायला बाहेर जायचं आहे. मी काळी आहे त्यामुळे आई बाबा मला सोबत घेऊन जात नाही. तेव्हा माझी आजी मला नेहमी प्रोत्साहन द्यायची की काळी माणसं देवाला खूप प्रिय असतात. आणि मग आमचा कृष्ण कन्हैयाही रंगाने सावळाच होता, तरीही सर्वांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. मग तू स्वतःला कोणापेक्षा कमी का समजतेस? तू पण खूप सुंदर आहेस. मग तुझा रंग गडद आहे तर काय झालं? पण मला सर्व लोकांनी सांगितले की मी कुरूप आहे, ज्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवला. माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात कुरूप होते आणि ही गोष्ट माझ्या मनात घर करून गेली होती. सर्व नातेवाईक माझ्या आईला सांगायचे की तुझ्या धाकट्या मुलीचे नशीब फारच वाईट आहे. त्यावेळी मी लहान होते म्हणून त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नाही. मला असे वाटायचे की कुरूपतेचा दुर्दैवाशी काय संबंध, पण वेळेने आणि परिस्थितीने मला प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून दिला की कुरूपता आणि दुर्दैव यांचा खूप जवळचा संबंध आहे. मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा माझे भाऊ आणि बहीण मला सोबत घेऊन जात नव्हते, त्यामुळे माझ्या पालकांनी मला वेगळ्या शाळेत प्रवेश दिला. तिथेही सगळे माझ्या गडद रंगावर हसायचे. घरी आल्यावर मी खूप रडायचे आणि आता हे रोजचंच झालं होतं. मी जेव्हा शाळेतल्या मुलांबद्दल आई वडिलांजवळ तक्रार करायचे तेव्हा माझे आई वडील मलाच ओरडायचे. शेवटी माझ्या आई वडिलांनी मला सरकारी शाळेत घातले. तिथे सगळी माझ्यासारखीच मुलं होती, कारण सगळी गरीब कुटुंबातून आलेली मुलं होती. मी ड्रायव्हरसोबत गाडीतून जायचे तेव्हा सगळी मुलं माझ्याकडे टक लावून बघायची. हळूहळू माझी तिथल्या मुली मुलांबरोबर मैत्री झाली. माझ्याकडे जेवढे पैसे असायचे त्यातील अर्धे पैसे मी माझ्या मैत्रिणींमध्ये वाटून घ्यायचे. त्याच शाळेत माझी एक चांगली मैत्रीण होती. तिचा रंग माझ्यासारखा काळसर नव्हता, पण जरा सावळी होती, पण ती मनाने खूप चांगली होती. नेहमी माझ्यासोबत राहायची. जेव्हा मी दुःखी असायचे तेव्हा ती मला हसवण्याचा प्रयत्न करायची. पण आता माझा कठीण काळ अजून संपला नव्हता, उलट आणखीनच वाढला होता. माझा एकमेव आधार माझी आजी हे जग सोडून गेली होती. घरामध्ये फक्त माझी आजीच अशी होती जिच्यासोबत मी माझे सुखदुःख वाटत असे, पण आता मी घरात एकटी पडली होती. माझे चुलत भाऊ बऱ्याचदा माझ्या घरी यायचे तेव्हा सगळे एकत्र खेळायचे, पण मला त्यांच्यासोबत खेळायला घ्यायला कोणालाच आवडत नसे. मुलं क्रिकेट खेळत असताना कधी हरायचे आणि मला तिथे उभं असलेलं बघून म्हणायचे की काळी मांजर आडवी आली म्हणून आम्ही हरलो. असाच हळूहळू वेळ निघून गेला. आता आम्ही बहिणी आणि भाऊ मोठे झालो होतो. माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले तेव्हा आमचे सर्व नातेवाईक घरात जमले होते. माझा भाऊही आर्मी ऑफिसर होता. माझ्या भावाने त्याच्या पसंतीनेच लग्न केले होते. माझी वहिनी ही आर्मी ऑफिसरांचीच मुलगी होती. माझी वहिनी खूप सुंदर होती. दोघेही खूप खुश होते. मला पण खूप आनंद झाला, कारण मला माझ्या वहिनीबद्दल जे वाटलं तसं काही झालं नव्हतं. वहिनीने मला एकदाही माझ्या रंगरूपांवरून टोमणा मारला नाही. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मग काही महिन्यांनी वहिनी गरोदर राहिल्या आणि या बातमीने सर्वांना खूप आनंद झाला. पण आता सगळ्यांना एकाच गोष्टीची काळजी वाटत होती की मूल माझ्यासारखं तर जन्माला येणार नाही ना. म्हणूनच माझ्या भावाने मला सक्त मनाई केली होती की तू तुझ्या वहिनीला तोंड दाखवू नकोस. जर तिला तुझा चेहरा दिसला तर आमचे मूलही तुझ्यासारखेच जन्माला येईल. त्यावेळी माझ्या भावाचे बोलणे ऐकून मला वाईट वाटले नाही, कारण मला लहानपणापासूनच माझ्या भावाच्या तोंडून अशा गोष्टी ऐकण्याची सवय झाली होती. पण माझ्या वहिनीनेही भावाला असे म्हणण्यास रोखले नाही या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले.
जणू काही आधीपासूनच तिला हेच सगळं हवं होतं की मी तिच्या समोर येऊ नये. माझे दुःख एवढ्यावरच संपले नाही तर काही दिवसांनी माझ्या वहिनीने मेलेल्या मुलाला जन्म दिला तेव्हा त्याचा दोषही माझ्यावरच टाकला गेला होता. आता रडणे हेच माझे नशीब बनले होते. आता वहिनीही मला नेहमी टोमणे मारायची आणि काहीही निमित्त करून माझ्याशी भांडायची. हे सर्व आता रोजचेच झाले होते. मलाही आता या सगळ्यांची सवय झाली होती. हळूहळू काळ थोडा पुढे गेला आणि माझ्या बहिणीचेही लग्न झाले. मी घरात एकटीच राहिली होते. घरी येणारे सगळे नातेवाईक माझ्या आईला सांगायचे की तुझ्या या सावळ्या मुलीशी कोण लग्नाला तयार होईल. ती रंगाने खूप गडद आहे, रेखीवही नाही आणि मग तिचे नशीबही इतके वाईट आहे की तिची सावली जरी कुणावर पडली तरी तो उद्ध्वस्त होईल. त्या लोकांचे म्हणणे ऐकून मला असे वाटायचे की माझे कधी लग्नच होणार नाही. नाती माझ्यासाठी आली नाही तसे नाही, माझ्या लग्नाची नाती खूप वेळा यायची पण मला बघून ते नकार देऊन निघून जायचे. त्यामुळेच आता माझीही लग्नाची आशा संपली होती. पण मला एके दिवशी मोठा धक्का बसला जेव्हा काही लोक मला बघायला आले आणि मला बघितल्यानंतर त्यांनी होकारही दिला. आम्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले. मुलगा सुद्धा एक सुशिक्षित देखणा तरुण होता. त्याच्यासाठी मुलींची कमतरता नव्हती पण तरीही त्याने मला पसंत केले होते आणि ही माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती. सगळ्यांना खूप आनंद झाला. आमचे लग्न ठरून 6 महिने उलटून गेले होते आणि मग 6 महिन्यानंतर त्यांनी माझ्या आई वडिलांकडून जास्त हुंड्याची मागणी केली. खरं तर मुलाकडचेही खूप श्रीमंत घराण्यातले होते पण तरीही काही लोकांची लालसा कधीच संपत नाही. म्हणून मी माझ्या पालकांना कठोरपणे नकार दिला. मी माझ्या आई वडिलांना सांगितले की जर त्यांनी माझे त्या मुलाशी लग्न केले तर मी माझा जीव देईन. खरं तर माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी माझे आई वडील त्या लोभी लोकांसोबत माझे लग्न लावून देत होते आणि या विचाराने मला खूप दुःख झाले. मी या लग्नाला नकार देताच माझ्या वडिलांनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली की जणू माझे बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण आहे म्हणून मी या नात्याला नकार देत आहे. असा आरोप केल्यावर माझा जीवच हादरला. हे नातं तुटल्यानंतर आणखी 2-3 नाती आली. त्या सगळ्यांनाही माझ्याशी लग्न करायचं होतं आणि हुंडाच्या लालसेपोटी ही नातीही तुटत गेली आणि नाती तुटायला मलाच जबाबदार धरलं गेलं. प्रत्येक जण म्हणतो की मी अपशकुनी आहे आणि म्हणूनच मी लग्न करत नाही. आता माझ्या नावाशी अपशकुनी हा शब्द जोडला गेला होता. या सगळ्या गोष्टींचा मला आता कंटाळा आला होता. सर्वांचे रोजचे टोमणे सहन करून मी पूर्णपणे दगड झाले होते. आता मला कोणाच्याही बोलण्याचे वाईट वाटत नाही. माझे वडीलही त्यांच्या मित्रांमध्ये माझ्या लग्नाबद्दल बोलले पण त्यांनीही नकार दिला. ते म्हणाले की अशा काळ्या मुलीशी लग्न करायला हल्लीच्या पोरांना कुठे आवडेल. आजच्या पोरांना सुंदर बायका हव्या असतात ज्या त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालतील. आता माझे आई वडील सतत भांडू लागले होते. आई बाबांच्या खोलीतून रोज ओरडण्याचे आवाज यायचे. ते लोक कशावरून भांडायचे हे मला माहीत नव्हते. एके रात्री अचानक माझे डोळे उघडले. मी पाणी पिण्यासाठी किचन रूममध्ये गेले. जेव्हा मी किचनमधून पाणी भरून परत रूमवर येत होते तेव्हा मला आई वडिलांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येऊ लागले. मी घाबरून हॉलमधल्या घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे 2:30 वाजले होते. ते कशावरून भांडत आहे हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या आई वडिलांच्या खोलीजवळ उभे राहून ऐकू लागले. तेव्हा माझी आई वडिलांना सांगत होती की तुमच्या या काळ्या करोटी आणि अपशकुनी मुलीसाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमध्येच नातं शोधायला हवं, नाहीतर गरीब कुटुंबातच तिचे लग्न लावून द्या. आई पुढे म्हणाली की माझ्या ओळखीचे सगळे हायफाय सोसायटीचे आहेत, या काळ्या कलोटी मुलीशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही. आईचे हे शब्द ऐकून माझे मन खूप दुःखी झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लोकांच्या बोलण्याने मला फारसा त्रास झाला नाही पण आज जेव्हा मी माझ्या स्वतःच्या आई वडिलांना माझ्याबद्दल वाईट बोलताना ऐकले तेव्हा माझे मन खूप तुटले होते. आता रोज माझ्या आई वडिलांमध्ये हा वाद सुरूच असायचा. वैतागून मी 1-2 वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला. ही बातमी संपूर्ण नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली होती. काही लोकांनी माझे सांत्वन केले तर काहींनी मलाच दोष दिले. पण माझ्या आईची एक मैत्रीण होती जी आईसारखी फारशी आधुनिक नव्हती. ती खूप श्रीमंत होती पण अगदी साधेपणाने जगायची.
त्यांना एकुलता एक मुलगा होता जो लंडनहून डॉक्टरी शिकून आला होता. वरून दिसायला तो कोणापेक्षाही कमी नव्हता. आजवर त्याने कोणत्याच मुलीकडे कधी वाईट नजरेने बघितले नाही. माहीत नाही कितीतरी मुली त्याच्याशी लग्न करू इच्छित होत्या. तसेच माझ्या आईच्या फ्रेंड सर्कलमधील सर्व आधुनिक स्त्रियांची इच्छा होती की त्याने त्यांच्या मुलीशी लग्न करावे. एकीकडे समाजातल्या सगळ्या सुंदर आणि फॅशनेबल मुली होत्या आणि दुसऱ्या बाजूला मी एकच होती जिला नशिबाने काळा रंग आणि दुःख ही पदवी दिली होती. मग मला माझ्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाने कसे काय पसंत केले असते. पण ते खरंच घडले. माझ्या आईच्या मैत्रिणीला तिच्या सुशील आणि शिकलेल्या मुलासाठी मी आवडली होती. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण ज्या प्रेमाने त्यांनी आईकडे माझा हात मागितला होता त्यात शंकेला जागाच नव्हती. माझ्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला की आता त्यांना माझ्यापासून सुटका मिळेल. मग माझ्या लग्नाचा दिवसही आला आणि मग माझे आईच्या मैत्रिणीच्या त्या मुलाशी लग्न झाले. मला वाटलं आज खरंच माझं नशीब खुललंय. पण माझं नशीब खरंच वेगळं होतं. लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला गाडीत बसवले आणि निर्जन भागात बांधलेल्या दवाखान्यात नेले. तो संपूर्ण मार्गात माझ्याशी बोलला नाही. भीतीने माझे हृदय धडधडत होते. मला समजत नव्हते की माझ्या नवऱ्याने मला इथे का आणले आहे. खरं तर सुनसान रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीने माझा जीव एकदाचा खेचला गेला होता. पण जेव्हा गाडी हॉस्पिटल समोर थांबली तेव्हा मला आश्चर्य वाटले. माझ्या पतीने मला हात धरून गाडीतून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. वाटेत अनेक डॉक्टर भेटले. सगळे माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. पण माझ्या नवऱ्याला त्याची पर्वा नव्हती. तो फक्त माझा हात धरून चालत होता. मग आम्ही एका रूम समोर अचानक थांबलो. मी माझ्या नवऱ्याकडे बघितले. त्याचा चेहरा अगदी लाल झाला होता. जेव्हा माझ्या नवऱ्याने त्या हॉस्पिटलच्या एका रूमचा दरवाजा उघडला तेव्हा माझा जीवत जायचा बाकी राहिला होता. कारण तिथे अनेक रुग्ण होते जे गंभीररित्या भाजलेले होते. त्या सर्वांच्या अंगावर बँडेज होते. कुणाच्या हातावर, कुणाच्या चेहऱ्यावर तर कुणाच्या संपूर्ण शरीरावर पट्टी बांधण्यात आली होती. हे सर्व बघून मला चक्करच आली होती. परंतु माझ्या नवऱ्याने मला सांभाळले. मी माझ्या नवऱ्याकडे घाबरलेल्या नजरेने बघितले. माझ्या नवऱ्याचे डोळे लाल झाले होते. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्या पतीने मला सांगितले की या सर्वांनी कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्याची लढाई धैर्याने लढण्याऐवजी त्यांनी आयुष्य संपवणे योग्य समजले. मी पाहिले की वेगवेगळ्या वयोगटातील बहुतेक स्त्रिया होत्या. त्यांच्या जळालेल्या देहांसह पडलेल्या होत्या. माझ्या पतीने मला सुमारे 14 ते 15 वर्षांची मुलगी दाखवली. तेव्हा माझा घसाच कोरडा पडला होता. ते लोक अतिशय गरीब असल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरात खायला काही नव्हते आणि ती घरची मोठी मुलगी होती. तिच्या आईने तिला घरात पैसे आणण्यासाठी काहीतरी कर असे सांगितले आणि हे सर्व करण्यात ती अपयशी ठरली. तेव्हा भावा बहिणीचे निराश चेहरे बघून तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मग माझा नवरा मला दुसऱ्या सीटवर घेऊन गेला जिथे एक तरुणी पडली होती. तिचा अर्धा चेहरा जळाला होता पण अर्धा चेहरा पूर्णपणे स्पष्ट होता. आणि स्पष्ट चेहरा बघून समजत होतं की ती खूप सुंदर असावी. पण मला याचे आश्चर्य वाटले की तिला आत्महत्या करण्याची गरज काय होती. माझ्या पतीने मला सांगितले की ही ती मुलगी आहे जिने तिच्या आवडीने लग्न केले. कारण ती खूप सुंदर होती. पण लग्नानंतर तिच्या पतीने तिचे आयुष्य नरक बनवले. सासरच्यांनी तिचा छळ करून तिचे जगणे कठीण केले. या मुलीला कंटाळून हे पाऊल उचलावे लागले. मात्र सुदैवाने ती वाचली. या मुलीची गोष्ट ऐकून मला खूप वाईट वाटले. ती खरंच किती सुंदर मुलगी होती. पण तिच्या सौंदर्याने तिला मदत केली नाही. माझा नवरा मला दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. त्यावर एक मध्यमवयीन महिला पडली होती. तिचा चेहरा वगळता तिचे संपूर्ण शरीर भाजले होते. माझ्या पतीने सांगितले की सासरच्या जाचाला कंटाळून तिने आगीमध्ये उडी घेतली. अशा गोष्टी ऐकून माझे हृदय थरथर कापत होते. मी खूप दुःखी झाले आणि त्याच दुःखात महिलांसोबत रडू लागले. माझा नवरा महेशने माझा हात धरून मला बाहेर आणले. मी अजूनही रडत होते. तो मला थोडा वेळ तिथेच सोडून कुठेतरी निघून गेला. हॉस्पिटलमधले सगळे माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. मी त्यावेळी वधूचा पोशाख घातला होता आणि वधूला असे रडताना पाहणे खरोखरच विचित्र होते.
पण मला काही फरक पडला नाही. काही वेळाने महेश आला. त्याच्या हातात पाण्याची बाटली होती. खरं तर तो माझ्यासाठी पाणी घ्यायला गेला होता. आत्ताही महेश काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने त्याने माझा हात धरून मला हॉस्पिटलच्या बाहेर आणले आणि मला गाडीत बसवले. मग महेशने मला सांगितले की तुला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा आणि त्या महिलांना भेटवण्याचा माझा एकच हेतू होता, तो म्हणजे आत्महत्येचे परिणाम. जो जीवनातील अडचणींपासून पळून हा मार्ग निवडतो त्याला जग कधी शूर म्हणत नाही. प्रत्येकाने जीवनाची लढाई शौर्याने लढली पाहिजे. भगवंताने प्रत्येकाच्या जीवनात अडचणी दिल्या आहेत आणि उद्या तोच त्या अडचणीतून निघण्याचा मार्गही दाखवेल. मी माझ्या नवऱ्याचे बोलणे शांतपणे ऐकत होते. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने घरासमोर गाडी थांबवली. ते माझ्या सासरचे घर होते आणि खरा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा गाडीतून उतरून मी घरात शिरले. तेव्हा मुख्य दारापासून तर माझ्या खोलीपर्यंतची संपूर्ण वाट फुलांनी सजवलेली होती. माझी खोली ही छान मेणबत्ती आणि सुगंधित फुलांनी सजवलेली होती. मी हे सर्व आश्चर्याने बघत होते. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर पण एक वेगळाच आनंद दिसत होता. पण असा कर्तबगार डॉक्टर असा विचार मनात येताच माझ्या सर्व आनंदावर विरजण पडले. कारण मला एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे एवढा देखणा डॉक्टर एका काळ्या मुलीशी का लग्न करेल? त्याची नक्कीच काही मजबुरी असेल. हा विचार येताच माझे मन खिन्न झाले. मी शांतपणे बेडरूममध्ये प्रवेश केला. माझे कपडे बदलले आणि बेडवर पडले. महेशनेही मला डिस्टर्ब न करता लाईट बंद केली. काही वेळातच मला झोप लागली. पुढचे अनेक दिवस असेच गेले. महेश माझी खूप काळजी घ्यायचा. मला आनंदी ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करायचा. पण तरीही मला या नात्यात खरेपणा वाटत नव्हता. म्हणून एक दिवस कंटाळून मी महेशला माझ्याशी लग्न करण्याचे कारण विचारले. त्यावर तो हसायला लागला. मग त्याने मला खूप प्रेमाने त्याच्या बाजूला बसवले आणि मग त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून मी स्तब्ध झाले. महेशने मला सांगितले की बाहेर डॉक्टरी शिकत असताना माझ्या आईने मला तुझ्याबद्दल सांगितले की तिच्या मैत्रिणीच्या मुलीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जेव्हा मी माझ्या आईला तुझ्या आत्महत्येचे कारण विचारले तेव्हा ते ऐकून मला खूप वाईट वाटले. मला तुझा फोटो माझ्या आईकडून मिळाला आहे. आधी आईने नकार दिला पण मी आग्रह केल्यावर तिने मला तुझा फोटो पाठवला. काही दिवस विचार करून मी आईला सांगितले की मला भारतात परत यायचे आहे आणि भारतातच स्थायिक व्हायचे आहे. हे ऐकून आईला खूप आश्चर्य वाटले. कारण मी आधीच लंडनला स्थायिक होणार आणि भारतात येणार नाही अशी योजना बनवली होती. माझे म्हणणे ऐकून माझी आई खूप आनंदी झाली. आणि जेव्हा मी आईला भारतात येण्याचे कारण सांगितले तेव्हा ती आणखीनच खुश झाली. म्हणू लागली, तू जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत. वर्षा, बाह्य सौंदर्याने काही फरक पडत नाही. कितीतरी सुंदर मुली माझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होत्या पण त्यांना बघून माझ्या हृदयाची धडधड कधीच सुटली नाही. मला प्लास्टिक सर्जरी केलेल्या चेहऱ्यांचा तिरस्कार वाटायचा. तुझ्या साधेपणाने आणि निरागसतेने मला तुझा चाहता बनवला. कदाचित तू तुझ्या डोळ्यांकडे नीट बघितलेच नसशील. हे कोणालाही वेड लावू शकतात, असे म्हणत महेशने मला आरशासमोर उभे केले. खरंच आजच्या आधी मला माझे डोळे इतके सुंदर कधीच दिसले नव्हते आणि आज माझ्या चेहऱ्यावर जी चमक होती ती आजच्या आधी कधीच नव्हती. कदाचित हे सर्व महेशच्या प्रेमामुळेच झाले होते. मी लाजून पटकन महेशला मिठी मारली. महेशने मला हाताशी धरले आणि पुन्हा बेडवर बसवले. महेशने मला सांगितले की तू तुझ्या आई वडिलांची खरी मुलगी नाहीस, तर ते तुझे मामा मामी आहेत. महेशचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. माझा भूतकाळ माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागला. माझ्या भावा बहिणींचा तिरस्कार, माझ्या आई वडील, मला स्वतःवर ओझे समजणे, मला सरकारी शाळेत प्रवेश मिळणे, या सर्व गोष्टी माझ्या मनात फिरू लागल्या. हे सर्व माझ्या बाबतीत घडायचे कारण म्हणजे मी त्यांची खरी मुलगी नाही हेच होते, तर मी त्यांच्या बहिणीची मुलगी होते. निदान बाबांनी तरी हे नातं जपायला हवं होतं पण त्यांनीही हे नातं जपलं नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी गेली आणि माझ्या पालकांसमोर उभे राहून त्यांना प्रश्न विचारत होते. आणि मग ते म्हणाले की तू माझ्या बहिणीची मुलगी आहेस आणि मी नात्यात तुझा मामा आहे. तुझ्या आईने पसंतीने लग्न केले. आम्ही या लग्नाच्या विरोधात होतो पण तिने आमचं काहीच ऐकलं नाही.
आणि मग तिने घरातून पळून जाऊन त्या व्यक्तीशी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. काही काळानंतर तुझी आई पुन्हा या घरात आली आणि तुझ्या जन्मानंतर 2 महिन्यांनीच तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला घटस्फोट दिला. तुझ्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि 2 महिन्यांच्या चिमुरडीला सोडून तिने जगाचा निरोप घेतला. तुझ्या आजीच्या सांगण्यावरून मी तुला माझे नाव दिले. जोपर्यंत तुझी आजी जिवंत होती तोपर्यंत आम्ही तुला कशाचीही कमतरता पडू दिली नाही. पण हळूहळू लोकांचे टोमणे ऐकून आमच्या मनात तुझ्याबद्दल तिरस्कार वाढू लागला. म्हणून आम्हाला तुझ्यापासून सुटका हवी होती. त्या लोकांचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. ते माझे खरे आई वडील नसले तरी मी त्यांना माझे खरे आई वडील मानत होते. अशा वेळी महेशने मला खूप धीर दिला. तो सतत माझी काळजी घ्यायचा. हळूहळू मी या धक्क्यातून बाहेर आले. महेशने मला समजावलं की तू सुंदर नाहीस ही गोष्ट तुझ्या मनातून काढून टाक. माझ्या नजरेतून बघ, तू खरंच खूप सुंदर आहेस. स्वतःमध्ये आत्मविश्वास आण आणि वैद्यकीय अभ्यास कर आणि माझ्याबरोबर असहाय्य लोकांना मदत कर. महेशच्या सांगण्यावरून मी वैद्यकीय अभ्यास केला आणि आता मी महेशसोबत हॉस्पिटलमध्ये काम करते. जीवनसाथी प्रेमळ असेल तर जीवन आनंदाने भरून जाते. आज माझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद होता. आजही जेव्हा मला माझा भूतकाळ आठवतो तेव्हा भीती वाटते. पण जेव्हा मला वाटते की ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला ते तर माझे आई वडीलच नव्हते, मग दुःखाचा मुद्दाच काय. आणि मग महेशनेही मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली आणि म्हणून मी स्वतःलाच असे वचन दिले आहे की मी महेशची साथ कधीच सोडणार नाही, त्याच्याशी सदैव एकनिष्ठ राहीन. चांगला किंवा वाईट काळ निघून जातो आणि माझा वाईट काळही निघून गेला होता आणि माझ्या आयुष्याचा एक सुंदर टप्पा चालू झाला होता ज्यामध्ये माझी देवाकडे आता कोणतीही तक्रार नव्हती. उलट मी माझ्या देवाचे आभार मानायचे की मला महेशसारखा जीवनसाथी मिळाला. मित्रांनो, आयुष्यात कधीही हार मानू नका. जर आज तुमच्या आयुष्यात काही अडचणी आहेत तर परमेश्वरावर विश्वास ठेवा. त्या अडचणीतून निघण्याचा मार्गही तोच दाखवेल. अडचणींना घाबरून कधीही आत्महत्येचा प्रयत्न करू नका, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.